राज्य जिल्हा आणि राहुरी तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीनं तालुक्यातील ब्राह्मणी इथं फिरत्या लोकन्यायालयाचं कामकाज पार पडलंय. राज्य विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती आणि राहुरी तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जानेवारीला राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी फिरत्या लोकन्यायालयाचं कामकाज पार पडलंय. या फिरत्या न्यायालयाचं कार्यक्षेत्र ब्राह्मणी महसूल मंडळातील वळण, मानोरी, आदडगाव, केंदळ, शिलेगाव या गावातील लोकांचे दिवाणी स्वरूपाचे जमीन विषयक घरगुती वादाचे आणि फौजदारी स्वरूपाचे वित्तीय संस्थांच्या आर्थिक व्यवहारांच्या गुन्ह्याचे कामकाज लोकन्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या केसेस तसेच या मंडळातील पक्षकारांनी लोकन्यायालयात अर्ज केल्याने कामकाज चालून प्रलंबित तंटे मिटवण्याचं काम देखील यावेळी करण्यात आलंय. आज एक फिरते लोक न्यायालय जे आयोजित केलेले आहे त्यात आमच्या संस्थेचे जवळजवळ 15 केसेस दाखल केलेले आहे. तर ते खूप दिवसापासून ते पेंडिंग असलेले केसेस आज त्या निकाली लागणार आहे. असेच फिरते लोक न्यायालय आयोजित करून लोकांचे पण असलेले जे खटले आहे ते प्रलंबित राहिलेले ते निकाली जास्तीत जास्त काढ. मी 138 केसेस दाखल केले त्यात. जे कर्जदार आहे आमचे त्यांनी थकीत असलेले चेक दिले ते आम्हाला, ते चेक बाउन झाले असताना आम्ही त्यांच्यावर 138 ही केस दाखल केलेली असते. तर त्याचे हे आमची संस्थेची असलेली जे थकबाकी त्यांनी ती वसूल झालेली आहे आमची. लोकन्यायालयाच्या अधिपत्याखाली प्रलंबित दावे निकाली निघाल्याने लोकांचा वेळ आणि पैसा वाचण्यात मोठी मदत झाली असून न्यायालयाच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना निर्माण झाल्याने पक्षकारांमध्ये उत्साहाचं वातावरण यावेळी निर्माण झालं होतं. या न्यायालयीन कामकाजासाठी राहुरी न्यायालयाचे न्यायाधीश PP देशमाने यांच्या समोर कामकाज पाहण्यात आलं. माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच माननीय उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की न्याय आपल्या दारी ही संकल्पना रुजवायची असेल तर पक्षकारांना न्यायालयामध्ये बोलवण्याऐवजी न्यायालयच पक्षकारांच्या द्वारे पक्षकारांच्या गावात जाऊन त्यांची खटले आहे प्रलंबित त्यांच्यामध्ये सबमिट करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या सबमिटातून त्या दोघांचे भांडणं निकाली निघावं काढावीत यासाठी हा आजचा फिरतो लोक न्यायाचं आयोजन केलेलं आहे. यावेळी राहुरी तालुका विधी सेवा समितीचे सचिव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, तहसीलदार अनिल दोंडे, राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भिंगारे यांसह ग्रामस्थ देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी बद्रीश देहाडराय, ब्युरो रिपोर्ट, राहुरी.